गेल्या 25 तारखेच्या पासून मध्य प्रदेशच्या सातपुड्याच्या भागातून आपल्या महाराष्ट्रामध्ये जे टोळधाडचे कीटक आले होते त्या कीटकांवर रासायनिक फवारणी करून नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाच्या माध्यमातून गेली 4-5 दिवस सारखे प्रयत्न करण्यात येत होते। त्याच्यामध्ये शेतांमध्ये फवारणी करणं, उंच झाडांवर ते कीटक रात्रीचा मुक्काम करतात आणि म्हणून रात्री फायर ब्रिगेडच्या बंबाच्या माध्यमातून हायड्रोक्लोरो क्लोरोपायरोसिन क्लोरोपायरोफॉस या औषधाची फवारणी करून त्या कीटकांचा नायनाट केला जातो आणि म्हणून जी उंच झाडं असतात त्या झाडांवर ते रात्री थांबतात। पहाटे 4-5 दरम्यान त्याच्यावर फवारणी केली जाते आणि त्या कीटकाचा नायनाट केला जातो। यापूर्वी फायर ब्रिगेडच्या बंबांचा वापर करून हे कार्य करण्यात येत होतं, परंतु काही झाडं त्याच्यापेक्षाही उंच आणि जिथे ते वाहन जाऊ शकत नाही फायर ब्रिगेडचं अशा ठिकाणी हे कीटक असायचे आणि म्हणून गेल्या 2-3 दिवसाच्या पासून आपण या संदर्भात प्रयत्न करत होतो। हे 2 ड्रोन पुण्याहून हे उपलब्ध झाले आणि त्याचा सर्व कायदेशीर मान्यता घेऊन जर ती कीड आता परत आली तर या ड्रोनच्या माध्यमातून ती कीड नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून